आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जागतिक छायाचित्र दिन शिरोळमध्ये उत्साहात साजरा. फोटोग्राफी संघटनेसाठी शासन स्तरावरून लागेल ती मदत करू. अनिलराव यादव. फोटोग्राफीमुळे प्राचीन इतिहास व भावना लोकांपर्यंत पोहोचतात. लोकांच्या जीवनातील आनंदाचे आणि दुःखाचे क्षण हे कैद करण्यासाठी आणि स्मरणात ठेवण्यासाठी छायाचित्रकारांचं कार्य मोलाचं आहे. अशा या छायाचित्रकार म्हणजेच फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स यांची शिरोळमध्ये संस्था आहे. संस्थेच्या मार्फत एकी ठेवा, शासन स्तरावर लागेल ती मदत करू, असे मत गोकुळ दूध संघाचे संचालक व भाजपाचे नेते अनिलराव यादव यांनी रविवारी शिरोळ येथील पंचायत समिती येथे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले. पाहूया काय म्हणतात ते. अनिल कुमार यादव. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शिरोळमधील पंचायत समितीच्या हॉलमध्ये भव्य फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक अनिलराव यादव यांच्या हस्ते जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन अनिलराव यादव, ज्येष्ठ फोटोग्राफर घोरपडे, प्रहार चित्रपट संघटनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक दगडू माने, संभाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनिलराव यादव यांनी फोटोग्राफर यांचे फोटो काढून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. फोटोग्राफर्स व व्हिडिओ फोटोग्राफर्स टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी फोटोग्राफी कार्यशाळेचं आयोजन करा, आपण मदत करू, अशी ग्वाही यादव यांनी दिली. यावेळी संतोष सुर्वे, मोहन कलावते, सरपंच सौ सुवर्णा कोळी, नरेंद्र माने, संभाजी भोसले, शिवाजी खोंत्रे, यशवंत लॅबचे जगदीश पाटील, राजू शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अभिजित गुरव, शीतल कुंभार, सुनील पोळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. Yeah.